नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सर्व दत्तपंथी ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः नामधारक सिद्ध मुनींच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करून म्हणाला स्वामी सिद्धमुनी तुमचा जय जयकार असो तुम्हीच संसारसागर तारक आहात तुम्हीच अज्ञानरूपी अंधार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे आहात तुमच्या कृपारूपी नौकेने मला तारून नेले आहे तुम्ही मला खरा मार्ग दाखविलात त्यामुळे मला परमार्थाची प्राप्ती झाली तुम्ही मला चरित्ररूपी विपुल अमृतरस पाजलात तरीसुद्धा माझी पूर्ण तृप्ती झालेली नाही तुम्ही माझ्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल मी जन्मोजन्मी उतराही होऊ शकणार नाही ओ सिद्धमुनी तुम्ही मला निज स्वरूप दाखविले आहे श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एका पतिताकडून चारही वेद वदविले त्रिविक्रम भारतीला ज्ञानोपदेश केला हे सर्व तुम्ही मला पूर्वीच सांगितले आहे मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला नामधारकाला प्रेमाने छातीशी धरून म्हणाले वा शिष्या खरोखर तू धन्य आहेस तुझ्यावर श्रीगुरूची पूर्ण कृपा आहे तू हा भौसागर पार केला आहेस श्रीगुरूंच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील खरोखर श्रीगुरु महिमा अत्यंत गहन आहे मी एक एक महिमा सांगत बसलो तर कथा खूप विस्तृत होईल तरीसुद्धा तुला मी काही कथा सारांश रूपाने सांगतो गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली होती अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन श्री गुरुंना भेटावयास येत असत श्री गुरुंच्या दर्शनाने त्यांच्या अडचणी दूर होत असत दरिद्री लोक दरिद्री लोक श्रीमंत होत वंदे स्त्रीला पुत्रलाभ होत असे श्रीगुरूंच्या दर्शनाने कुष्ठरोगाने ग्रासलेल्याचा देह सुंदर होत असे अंधाला दृष्टी लाभत असे बहिऱ्याला चांगले ऐकू येत असे असाध्य रोगाने ग्रासलेल्याला उत्तम आरोग्य लाभत असे अनेक दुःखी कष्टी पीडित लोकांच्या कामना श्रीगुरूंच्या केवळ दर्शनाने पूर्ण होत असत त्याकाळी माहूरगडावर गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता तो आणि त्याची पत्नी दोघेही श्री दत्तात्रेयांची उपासना करीत असत त्या दोघांचे दुर्दैव असे की त्यांना झालेला मुलगा जगत नसे काही दिवसाने त्यांना श्री दत्तात्रेयांच्या कृपेने एक पुत्र झाला त्यांनी त्याचे नाव दत्त असे ठेवले एकुलता एक पुत्र म्हणून त्याचे खूप लाड व कौतुक होत असे पाचव्या वर्षी त्यांनी दत्ताची मुंज केली बाराव्या वर्षी त्याचा विवाह केला त्याची पत्नी दिसावयास अतिशय सुंदर होती ती आपल्या सासूसासऱ्यांची मोठ्या प्रेमाने सेवा करीत असे ती मोठी पतिव्रता होती सुस्वभावी होती दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत असत विवाहानंतर तीन वर्षांनीच दत्ताला असाध्य असा क्षयरोग झाला अनेक औषधोपचार केले नवस सायास केले पण कशाचा काही उपयोग होत नव्हता रोग बळावत चालला होता त्याच्या पत्नीने व आईवडिलांनी श्री दत्तात्रेयांचा धावा केला श्री दत्तगुरूंच्या कृपेने हा पुत्र झाला होता असे असतानाही हा अल्पायुषी ठरावा याचे त्यांना अतिशय वाईट वाटत होते शेवटी वैद्य म्हणाले आता याला केवळ परमेश्वरच वाचवू शकेल आपल्या हातात काही नाही वैद्याचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून आई वडील शोक करीत श्री दत्तगुरूंचा धावा करू लागले हे जगन्नाथा दत्तात्रेया आम्ही तुझी आराधना केली त्यामुळे प्रसन्न होऊन तू आम्हाला हा पुत्र दिलास आमच्या वंशातला हा एकुलता एक पुत्र हा जगला वाचला नाही तर आम्ही प्राणत्याग करू आई वडिलांची ही अवस्था पाहून दत्ताला अतिशय वाईट वाटले तो त्यांना म्हणाला खरे तर मी तुमची सेवा करावयास हवी पण आज दुर्दैवाने तुम्हालाच माझी सेवा करावी लागत आहे पण आपण काय करणार आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काही चाले ना हेच खरे तो आपल्या पत्नीला म्हणाला आता माझे काही खरे नाही तू माझ्यासाठी खूप कष्ट सोचलीस गतजन्मी तू माझी ऋणी असावीस ते ऋण या जन्मी माझी सेवा करून तू फेडते आहेस तुझी इच्छा नसेल तर तू इथे राहू नकोस तू तु तु तुझ्या आई वडिलांकडे जा तरी तुला सुख मिळेल माझ्याशी विवाह करून तू दैवहीन झालीस आता तुझे सौभाग्यही राहणार नाही म्हणून तू माहेरी जा हे त्याचे शब्द ऐकताच ती शोक करू लागली ती म्हणाली तुम्ही असे का म्हणता तुमच्याशिवाय जिवंत राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन मग ती शोक करीत असलेल्या सासूसासऱ्यांकडे सांत्वन करीत म्हणाली तुम्ही कसलीही काळजी करू नका धीर सोडू नका माझे पती नक्की वाचतील गाणगापुरास स्वामी श्री नृसिंह सरस्वती आहेत ते त्रैमूर्तीचा अवतार आहेत त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती बरे होतील अशी माझी श्रद्धा आहे मी यांना घेऊन तिकडे जाते सासू सासऱ्यांनी होय नाही करीत शेवटी नाईलाजाने परवानगी दिली मग त्या पतिव्रतेने सासू सासऱ्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला व आपल्या आजारी पतीला एका डोलीत बसवून मोठ्या प्रयासाने ती गाणगापुरास आली ती एका धर्मशाळेत उतरली तिने श्रीगुरूंची चौकशी केली तेव्हा श्रीगुरू संगमावर गेले होते असे लोकांनी तिला सांगितले तिने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी संगमावर जाण्याचे ठरविले आपल्या पतीसही सोबत घेऊन जावे असा विचार करून तिने डोरीत पाहिले तो काय तिचा पती गतिप्राण झालेला होता ते पाहताच तिला ब्रह्मांड आठवले तिच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला पतीचा गतप्राण झालेला देह पाहून तिने हंबरडा फोडला ती आक्रोश करू लागली जमिनीवर गडबडा लोळू लागली जीव देण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा जवळपासच्या लोकांनी तिला कसेबसे सावरून धरले लोक तिचे सांत्वन करू लागले पण तिचा शोक काही थांबे ना अरे देवा हे काय झाले मी मोठ्या आशेने येथे आले पण माझी पूर्ण निराशा झाली एखादा वाटसरू सावलीसाठी वृक्षाखाली यावा आणि तो वृक्षच त्याच्यावर कोसळावा वाघाच्या भीतीने गाय पळत सुटावी पण वाटेत एखाद्या यवनाने तिला ठार मारावे त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे मी खरोखर मोठी पापी आहे अपराधी आहे मीच माझ्या पतीचा घात केला माझे सासू सासरे नको नको म्हणत असतानासुद्धा मी मोठ्या विश्वासाने माझ्या पतीला येथे घेऊन आले आता त्यांना मी काय सांगू बरे असे बोलून ती शोक करीत असता काही स्त्रिया तिचे सांत्वन करीत म्हणाल्या तू विनाकारण का बरे शोक करतेस जे होणार ते कधीही चुकत नाही ब्रह्मदेवाने ललाटी जे लिहिले आहे ते पुसून टाकता येत नाही तरीही तिचा शोक थांबे ना मी लहानपणी हरितालिकेची पूजा केली होती विवाहानंतर सौभाग्यासाठी मंगळागौरीचीही पूजा केली सौभाग्याच्या आशेने देवी भवानीला मी साकडे घातले अनेक व्रते उपवास केले पतीला बरे वाटावे म्हणून ज्यांनी ज्यांनी जे जे सांगितले ते सगळे केले मग माझे सगळे पुण्य कोठे गेले मी शिवगौरीचीही पूजा केली ती व्यर्थच गेली आता मी माझ्या पतीशिवाय जिवंत कशी राहणार पतीच्या प्रेताला आलिंगन देऊन पतीच्या प्रेताला आलिंगन देऊन ती म्हणाली तुम्ही माझे प्राणेश्वर होता आता तुमच्याशिवाय मी कशाला जगू तुमच्या विराहाने तुमचे आईवडील प्राणत्याग करतील या तीन हत्यांना मलाच जबाबदार धरून लोक माझी निंदा करतील असा ती शोक करीत होती तिची अवस्था पाहून लोकांनाही रडू आली त्याचवेळी तेथे एक तेजस्वी तपस्वी ब्रह्मचारी आला त्याने सर्वांगाला भस्म लावले होते तो जटाधारी होता त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा होत्या हातात त्रिशूल होते तो त्या शोकाकुल स्त्रीची विचारपूस करीत म्हणाला तू विनाकारण का बरे शोक करीत आहेस कपाळी जे लिहिले गेले असेल तसेच घडते जे प्रारब्धात असते ते भोगावेच लागते तू अशी आठ दिवस शोक करीत बसलीस तरी तुझ्या पतीच्या प्रेतात प्राण येणार नाही या जगात मृत्यू कोणाला चुकला आहे तू ज्याला पती म्हणतेस तो पूर्वी कोठे होता तुझा जन्म कोठे झाला पूर्वी तुझे आई वडील कोण होते समुद्रात योगायोगाने दोन लाकडे एकत्र येतात पण पाण्याच्या एकाच लाटेने ती एकमेकांपासून दूर जातात ती पुन्हा कधीही एकत्र येत नाहीत तशीच सर्व नाती गोती असतात एखाद्या वृक्षावर काही पक्षी विश्रांतीसाठी येऊन बसतात पण पुन्हा चारही दिशांना उडून जातात व पुन्हा चारही दिशांना उडून जातात हा संसार असाच आहे येथे कोणीही कायमचा टिकत नाही हा संसार क्षणभंगूर आहे मृत्यूपुढे कोणाचे काहीही चालत नाही नातीगोती आप्तस्वकीय सर्व काही क्षणिक आहे मृत्यू कोणालाही टळत नाही कोणाला तो बालपणी वा तरुणपणी येतो तर कोणाला तो वृद्धापकाळी येतो पण तो येतोच येतो दुसरे असे की हा देह पंचभौतिक आहे या देहातून प्राण गेले की त्या देहाला दुर्गंधी सुटते केवळ रक्त मांस अस्थी इत्यादींनी बनलेल्या या देहाचा मोह कशासाठी धरायचा त्या ब्रह्मचार्याने असा परोपरीने उपदेश केला असता त्या स्त्रीचे समाधान झाले तिला सत्यज्ञान झाले ती त्या ब्रह्मचार्याच्या चरणांना वंदन करून म्हणाली स्वामी माझा उद्धार करा तुम्हीच माझे मायबाप आहात आता मी काय करावे मी काय केले असता हा संसारसागर तरुण जाईल तुम्ही सांगाल ते मी करीन त्या स्त्रीने अशी विनंती केली असता त्या ब्रह्मचाऱ्यास आनंद झाला मग त्याने पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीने काय करावे काय करू नये परमार्थ चिंतन व्रतस्थ कसे करावे हे सर्व सविस्तर सांगण्यास सुरुवात केली अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील विधवेचा शोक ब्रह्मचारी तपस्व्याचा उपदेश या नावाचा समाप्त झाला श्री गुरुदत्तातम श्री गुरुभ्यो नमः श्री, 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 गुरु श्री कुलदेवताय नम सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका पतीच्या अकाली निधनामुळे शोकाकुल झालेल्या त्या स्त्रीचे सांत्वन करताना त्या ब्रह्मचारी तपस्व्याने स्त्रियांचा जो आचार धर्म सांगितला तो मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक तो ब्रह्मचारी त्या स्त्रीला म्हणाला पती जिवंत असताना किंवा त्याचे निधन झाले असता स्त्रीने काय करावे व काय करू नये ते मी सविस्तर सांगतो तुला जे पसंत असेल ते तू कर याविषयी स्कंद पुराणातील काशीखंडात एक कथा आहे ती मी तुला सांगतो एकदा नारदमुनी फिरत फिरत विंध्य पर्वताकडे गेले नारदांना पाहताच विंध्याने त्यांचे उत्तम स्वागत केले नारदांच्या तेजाने त्याचा आंतरिक अंधार दूर झाला विंध्याने नारदांचे यथोचित पूजन केले तो म्हणाला मुनिवर्य आज आपल्या आगमनाने मी धन्य झालो आहे माझे पूर्व पुण्यच आज फळाला आले विंध्याचे हे बोलणे ऐकून नारदमुनी जरा संचित झाले त्यांनी मोठ्यांदा सुस्कारा सोडला विंध्याने विचारले देवर्षी आपण कसली चिंता करता आहात नारदांनी विचार केला आता याला जरा डिवसलेच पाहिजे नारद मुनी म्हणाले अरे विंध्या तू खूप उंच आहेस हे खरे पण सर्व पर्वतात मेरू पर्वत आधी उंच आहे तू त्याच्या इतका उंच नाहीस त्यामुळे मेरू पर्वत तुझा अपमान करतो आहे त्यामुळे मी सचिंत झालो आहे तुला हे सांगण्यासाठीच मी आज इथे आलो होतो असे सांगून नारदमुनी आकाशमार्गाने निघून गेले नारदमुनी निघून गेले आणि विंध्य पर्वत अत्यंत उद्विग्न झाला क्रुद्ध झाला अहंकाराने तो ग्रासला मेरू पर्वताचा तो द्वेष करू लागला सूर्य मेरू पर्वताला सर्वश्रेष्ठ समजून रोज त्याला प्रदक्षिणा घालतो काय पाहतोच आता असा विचार करून तो उंच उंच वाढू लागला की जणू आपल्या शिखरांनी आकाशाचा अंत करावयास निघाला सूर्याचा मार्ग थांबला त्यामुळे पूर्वेला व उत्तरेला राहणारे लोक सूर्याच्या किरणांनी भाजून निघाले दक्षिण व पश्चिम दिशेला सगळा अंधार लोकांना सूर्य दिसेना त्यामुळे सर्व यज्ञयाग बंद पडले पंचयज्ञकर्मांचा लोभ झाला त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला सर्व देव भयभीत झाले आता काय करावे हे संकट कोण दूर करणार असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला मग इंद्रादी सर्व ब्रह्म ब्रह्म देव ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेव त्यांना म्हणाले देवांनो मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्ही माझ्याकडे का आला आहात हे मला माहिती आहे विंध्य पर्वत मेरू पर्वताशी स्पर्धा करीत आहे त्यामुळे त्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे पृथ्वीवरील यज्ञयाग बंद पडले आहेत हे संकट दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो अगस्ती हे थोर तपस्वी आहेत ते सध्या काशी क्षेत्री तपश्चर्या करीत आहेत तुम्ही सर्वजणं त्यांच्याकडे जा ते तुमचे संकट निवारण करतील ब्रह्मदेवांनी असे सांगितले असता सर्व देवांना आनंद झाला मग ते देवगुरू बृहस्पती यांना बरोबर घेऊन काशी क्षेत्री अगस्ती ऋषींच्याकडे गेले अगस्ती ऋषींचा तो शांत पवित्र आश्रम पाहून सर्व देवांना आश्चर्य वाटले अगस्ती ऋषींनी सर्व देवांचे उत्तम स्वागत केले त्यावेळी सर्व देवांनी अगस्तींची व खास करून त्यांची पत्नी लोपामुद्रा हिची खूप प्रशंसा केली देव म्हणाले मुनिवर्य आपण सर्व ऋषीमुनींमध्ये श्रेष्ठ आहात आपण त्रैलोक्य ज्ञानी आहात आपली प्रिय पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा आपल्याप्रमाणेच पूज्य आहे आपण साक्षात प्रणव आहात व लोपामुद्रा श्रुती आहे आपण मूर्तिमंत ताप आहात व ती क्षमा आहे बृहस्पती म्हणाले पूर्वीच्या काळी अनेक पतिव्रता होऊन गेल्या पण त्यातील कोणीही लोपामुद्रेसारखी झाली नाही अरुंधती सावित्री अनसुया पत्नी लक्ष्मी पार्वती स्वयंभू मनूची पत्नी शतरूपा मेनका ध्रुवमाता सुनीता सूर्यपत्नी संज्ञा अशा अनेक पतिव्रता होत्या पण त्या सर्वांपेक्षा आपली पत्नी लोपामुद्रा अधिक श्रेष्ठ आहे असे सांगून बृहस्पतींनी सर्व देवांना पतिव्रतेचा आचार धर्म सांगितला बृहस्पती म्हणाले पतिव्रतेने पतीच्या अगोदर भोजन करू नये पती, पती, पती उभा असेल तर आपण उभे राहावे पतीची कधीही अवज्ञा करू नये पतीची अखंड सेवा करावी पतिव्रतेने घरी आलेल्या अतिथीची सेवा करावी मात्र दानधर्म करू नये आपल्या पतीला मनोमन परमेश्वर मानावे पती निजल्यानंतरच आपण निजावे आपली वस्त्रे दूर ठेवावीत पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नयेत पतीला नावाने हाक मारू नये पती जागा होण्यापूर्वी आपण उठावे सडासमार्जन करावे आपल्या पतीची नित्य पूजा करावी पती घरी असताना साज श्रृंगार करावा पण पती परगावी असताना साज श्रृंगार साजशृंगार करू नये पती रागावला तरी आपण कठोर बोलू नये उलट उत्तर देऊ नये पती बाहेरून घरी परत आला असता पतिव्रतेने हातातली कामं बाजूला ठेवून त्याला सामोरे जावे त्याला काय हवे काय नको ते विचारावे पतीला विचारल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये जावे लागले तर परपुरुषाचे मुखावलोकन करू नये तसे केल्यास त्या स्त्रीला गुबडाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो पतिव्रतेने पतीचे उच्चिष्ट प्रसाद म्हणून सेवन करावे पती घरी नसेल तर अतिथी धेनुप्रसाद घ्यावा अतिथीला अन्न देऊन व गोपूजन करून मग आपण भोजन करावे व्रते उपवास इत्यादी गोष्टी पतीला विचारून कराव्यात लग्न यात्रा उपवास इत्यादींविषयी हट हट्ट धरू नये पती संतुष्ट असताना आपण खिन्न बसू नये पती खिन्न असेल तर आपण संतुष्ट राहू नये पतिव्रतेने रजस्वाला अवस्थेत असताना मौन पाळावे बोलू नये वेदमंत्र ऐकू नये असे चार दिवस आचरण केल्यानंतर सुस्नान करून पतीचे मुखावलोकन करावे अशावेळी पती घरी नसेल तर त्याचे ध्यान करावे व सूर्यदर्शन घेऊन घरात जावे पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पतिव्रतेने कपाळी हळद कुंकू लावावे केसात सिंदूर घालावा डोळ्यात काजळ घालावे वेणी घालावी सौभाग्य अलंकार धारण करावेत पतिव्रतेने दुराचारी स्त्रियांशी संभाषण टाळावे आपल्या पतीची व घरातील इतर लोकांची कधीही निंदा करू नये सासू सासरे दीर ननंदा इत्यादींशी प्रेमाने वागावे त्यांचा त्याग करून वेगळा संसार थाटू नये तसे केल्यास श्वान जन्म घ्यावा लागेल नग्नपणे स्नान करू नये उखळ मुसळावर बसू नये उंबरठ्यावर बसू नये घरात वडीलधाऱ्या माणसांच्या समोर बसू नये पतीला आवडणार नाही असे कोणतेही कार्य करू नये पतीशी वादविवाद घालू नये पतीला परमेश्वर मानावे पतीच्या आवडीनुसार वस्त्रालंकार घ्यावेत दुसऱ्या गृहातील श्रीमंती पाहून आपल्या घराची निंदा करू नये दुसऱ्याच्या वैभवाची अभिलाषा बाळगू नये परपुरुषाची स्वप्नातसुद्धा वासना धरू नये आपल्या पतीची सर्वतोपरी सेवा करावी कारण पतिव्रतेसाठी पती हाच देव गुरु धर्म तीर्थ असतो तोच तिचे सर्वस्व असतो अशी पतिव्रता ज्या घरी असते ते घर शिवमंदिरासमान असते पतिव्रतेच्या अशा आदर्श आचरणामुळे तिच्या माहेरच्या बेचाळीस पिढ्या उद्धरून जातात अशी पतिव्रता पुरुषाला शतजन्मातील पुण्याईनेच लाभते अशा पतिव्रतेमुळे चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते अशी पतिव्रता ज्या घरी नाही तेथे ते पुण्यकर्मे घडत नाहीत यज्ञयागादी कर्मे होत नाहीत पतिव्रता नसलेले घर साक्षात अरण्य होय अशी पतिव्रता ज्याला लाभते त्याच्या हातून सर्व प्रकारची पुण्यकर्मे घडतात पतिव्रता स्त्री नसलेला पुरुष देव पितृ कर्मे करण्यास पात्र ठरत नाही पतिव्रतेचे दर्शन म्हणजे गंगास्नान ते ज्याला लाभते त्याची सप्त जन्मातील पापे नष्ट होतात तो पावन होतो बृहस्पतीने सांगितलेला हा आचार धर्म जे श्रवण करतात त्यांना उत्तम गती प्राप्त होते असे स्वत सरस्वती गंगाधर सांगतात अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील पतिव्रतेचा आचार धर्म या नावाचा अध्याय एकतीसावा समाप्त झाला श्री गुरु वस्तू श्री गुरुदेव दत्त अध्याय बत्तीसावा ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताये नमहा अगस्ती ऋषींच्या आश्रमात आलेल्या देवांना बृहस्पतींनी पतिव्रतेचा आचारधर्म कसा करावा हे सविस्तर सांगितले पतिनिधनानंतर वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीने कसे वागावे काय करावे काय करू नये म्हणजेच विद्वेचा आचारधर्म सविस्तर समजावून दिला बृहस्पती म्हणाले पतिनिधनानंतर पतिव्रता स्त्रीने सती जावे हे खरे परंतु स्त्री गर्भवती असेल किंवा तान्हे मूल असेल तर तिने सहगमन करू नये त्या स्त्रीला स्तनपान करणारे लहान मूल असताना जर तिने सहगमन केले तर ते महापाप ठरते पतीघरापासून दूर बाहेरगावी निधन पावला असेल तर सहगमन करण्याची गरज नाही वैदव्य आलेल्या स्त्रीने विधवेच्या आचार धर्माचे यथाविधी पालन केले तर तिला सहगमन केल्याचेच पुण्य मिळते वैधव्य आलेल्या स्त्रीने केशोपन करावे नित्य स्नान करावे एकभुक्त असावे एक धान्याचे अन्न खावे तिने तीन दिवसांनी पाच दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा महिन्यात एकदा तरी उपोषण करावे किंवा चांद्रायण व्रत करावे वृद्धापकाळी एकभुक्त असावे किंवा फलाहार शाकाहार घ्यावा किंवा केवळ जीव तगविण्यासाठी दूध प्यावे विधवेने पलंगावर झोपू नये मंगल स्नान करू नये अंगाला तेल लावू नये सुगंधित द्रव्ये फुले विडा या गोष्टी वर्ज्य कराव्यात पुत्र नसेल तर विधवेने पितरांच्यासाठी विधीपूर्वक तर्पण करावे भगवान विष्णूंची नित्य पूजा करावी गुरु असतील तर त्यांच्या संमतीने वा आज्ञेने तीर्थयात्रा उपवास व्रते करावीत आपण सुवासिनी असताना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या त्या, त्या वस्तूंचे सत्पात्री ब्राह्मणाला दान द्यावे श्री विष्णूंचे स्मरण करीत माघ स्नान करावे वैशाखात जलकुंभ दान करावे कार्तिकात दीपदान करावे माघ महिन्यात तीळ व तूप यांचे दान करावे वैशाखात पानपोई वैशाखात पाणपोई कालावी शिवशंकराची पूजा करावी त्यामुळे अनंत पुण्य लाभते ब्राह्मणांच्या घरी पाणी पुरवठा करावा अतिथीला अन्न द्यावे अतिथीला पाय धुण्यासाठी पाणी द्यावे त्याला छत्र पादत्राणे द्यावीत कार्तिकात सातूचे अन्न खावे पात्रात भोजन करू नये पत्रावळीवर जेवावे कार्तिक महिन्यात वांगी उडीद मसूर मीठ तेल मध व द्विदल धान्ये वर्ज्य करावीत कार्तिकात घेतलेल्या व्रताचे उद्यापन करावे व ज्या गोष्टी वर्ज्य केल्या असतील त्यांचे ब्राह्मणाला दान द्यावे पात्रातून तुपाचे दान द्यावे भूमिशयन केले असल्यास पलंगाचे दान द्यावे माघ महिन्यात ब्राह्मणाला तिळाचे लाडू द्यावेत थंडीपासून निवारण होण्यासाठी सरपण वस्त्रे घोंगडे यांचे दान करावे भगवान श्री शंकराची व श्री विष्णूंची यथाविधी पूजा करावी श्री शंकरास रुद्राभिषेक करावा पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेत राहावे आत्मावयी पुत्रणाम म्हणजे पतीच पुत्ररूपाने जन्मास येतो हे श्रुतिवचन लक्षात ठेवावे विद्वेने कधीही चोळी घालू नये पांढरे वस्त्र परिधान करावे ही पुण्यकृत्ये दिवंगत पतीला नरकापासून वाचवितात बृहस्पतींनी अगस्ती ऋषींच्या आश्रमात सर्व देवांना जो आचारधर्म सांगितला तो त्या ब्रह्मचारी तपस्व्याने त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितला मग तो तिला म्हणाला मी तुला दोन मार्ग सांगितले आहेत सहगमन करणे किंवा विद्वेच्या आचार धर्माचे पालन करणे तुला जो पसंत असेल त्या मार्गाने जा दोन्ही मार्ग परलोकाची प्राप्ती करून देणारे आहेत तुझ्या ठिकाणी धैर्य असेल तर सहगमन कर किंवा विद्वेच्या आचार धर्माचे पालन करीत राहा दोन्हींचे पुण्य सारखेच आहे त्या ब्रह्मचारी तपस्व्याने असे सांगितले असता ती ब्राह्मण स्त्री हात जोडून म्हणाली यती महाराज मी खूप लांबून येथे आले आहे माझ्याबरोबर माझ्या नात्या गोत्यातील कोणीही नाही असे असताना तुम्ही माझे सांत्वन केलेत मला सदुपदेश केलात तुम्ही खरोखर माझे बंधू वडील आहात तुम्ही मला दोन मार्ग दाखविलेत पण विधवा म्हणून जगणे मला झेपणार नाही मी तरुण आहे कारण नसताना लोक माझी वाटेल तशी निंदा करतील मला नको ती दुष्णे देतील मला वैदव्याने जगणे नकोसे होईल त्यापेक्षा पतीबरोबर जाणेच योग्य ठरेल मी सती जाण्यास तयार आहे त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला तुझी इच्छा असेल तसे कर तू मोठ्या आशेने श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी खूप दुरून आली आहेस तुझी इच्छा पूर्ण झाली नाही याचे वाईट वाटते पण प्रारब्ध कोणाला चुकले आहे जे विधिलिखित आहे ते टळत नाही तुला सहगमन करण्याची इच्छा ते आहे ते ठीक आहे पण तत्पूर्वी एक कर देवादिकांनाही आपले विधिलिखित टाळता येत नाही पण गुरुकृपेने ते विधीलिखित बदलू शकते म्हणून तू सहगमन करण्यापूर्वी संगमावर जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घे त्या स्त्रीने ते मान्य केले त्या ब्रह्मचारी तपस्व्याने तिच्या कपाळी भस्म लावले तिला चार रुद्राक्ष दिले व सांगितले दोन रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बाण एक रुद्राक्ष त्याच्या प्रत्येकी दोन्ही कानांना बाण श्रीगुरूंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसुक्त म्हणतात ते चरणतीर्थ घेऊन स्वतःच्या व पतीच्या देहावर शिंपड सुवासिनींना सौभाग्य वाण दे ब्राह्मणांना दक्षिणा दे मग श्रीगुरूंची आज्ञा घेऊन सहगमन कर असे सांगून ब्राह्मण अचानक दिसेनासा झाला मग त्या ब्राह्मण स्त्रीने काही ब्राह्मणांना बोलावून आपल्या पतीच्या प्रेतावर योग्य ते संस्कार करविले तिने स्नान करून सौभाग्य लंकार व वस्त्रे परिधान केली कपाळी हळदी कुंकू लावले त्यानंतर लोकांनी तिच्या पतीचे प्रेत नदीच्या काठावर नेले मग ती स्त्री हातात अग्नी घेऊन गे प्रेताजवळ गेली त्यावेळी ती केवळ वर सोळा वर्षाची होती तिच्या दर्शनासाठी गावातील अनेक स्त्रिया तेथे आल्या त्या स्त्रीचा सती जाण्याचा दृढ निश्चय पाहून इतर सर्व स्त्रिया तिची प्रशंसा करू लागल्या या पतिव्रतेने आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला सर्व स्त्रियांना अशीच सद्बुद्धी हो असे त्या म्हणत होत्या मग त्या स्त्रीने तिथे असलेल्या स्त्रियांना सौभाग्य दिली सर्वांच्या पाया पडून ती म्हणाली मी आता माहेरी जात आहे मला प्रेमाने निरोप द्या माझ्या सासू सासऱ्यांनी काही विचारले तर हा येथील प्रकार सांगू नका त्यांना हे समजले तर ते दुःखाने प्राणत्याग करतील आम्ही भीमातीरावर तीरावर श्रीगुरूंच्या जवळ आनंदात आहोत असेच त्यांना सांगा येथे श्रीगुरूंच्या दर्शनाने माझ्या पतीची प्रकृती खूप सुधारली आहे असे माझ्या सासूसासऱ्यांना व आई वडिलांना सांगा मग तिने आपल्या पतीच्या कानांवर प्रत्येकी एक व गळ्यात दोन रुद्राक्ष बांधले श्रीगुरूंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ती संगमावर गेली त्यावेळी श्रीगुरु अश्वत्थ वृक्षाखाली बसले होते तिने त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला तेव्हा श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव अष्टपुत्र सौभाग्यवती भव श्रीगुरूंनी दिलेला आशीर्वाद लोकांना मोठा चमत्कारिक वाटला ते हसून म्हणाले स्वामी तुम्ही हा कसला आशीर्वाद दिलात अहो या स्त्रीचा पती मरण पावला आहे व आता ती सती जाण्यास निघाली आहे म्हणूनही आपल्या चरणांपाशी आली आहे त्या लोकांनी असे सांगितले असता गुरु म्हणाले हे कसे शक्य आहे मी दिलेला आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही यात कसलीही शंका बाळगू नका ते प्रेत येथे आणा आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी धावत जाऊन प्रेत आणले व श्रीगुरूंच्या समोर ठेवले श्रीगुरू म्हणाले ते प्रेत सोडा त्याचे कपडेही काढून टाका लोकांनी तसे केले असता श्रीगुरूंनी अभिमंत्रित केलेले तीर्थ शिंपडले श्रीगुरूंनी त्या प्रेताकडे अमृत दृष्टीने पाहताच तो मृत ब्राह्मण झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसला त्याने इकडे तिकडे पाहिले आपण नग्न आहोत आपल्याभोवती अनेक लोक जमले आहेत व आपली पत्नी आपल्याकडे अवाक होऊन पाहत आहे हे सगळे पाहून आपण हे काय पाहतो आहोत हेच त्याला समजेना त्याने झटकन अंगावर वस्त्र घेतले व पत्नीला विचारले हा सगळा प्रकार काय आहे मी कोठे आहे हे सगळे लोक कशासाठी जमले आहेत तो ब्राह्मण असे विचारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने सर्व हकीकत त्याला सांगितली मग ती दोघे श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागली अहो श्रीगुरु तुमचा जय जयकार असो आम्ही केवळ पापी म्हणूनच आपणास विसरलो तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहात कृपासागरा आमचे रक्षण करा तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य वेशात पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात सर्व भूतमात्री चराचरात तुम्हीच आहात आता आमचे रक्षण करा आमच्या अपराधांची क्षमा करा आता आम्हाला जन्ममरण नको तुमची ज्याच्यावर कृपा होते त्याचे चारही पुरुषार्थ सिद्धीला जातात त्या ब्राह्मण पतीपत्नींनी असे स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्रीगुरु त्यांना म्हणाले आता कसलीही चिंता करू नका तुमच्या सर्व दोषांचा रोगांचा परिहार झाला आहे तुम्ही पूर्णायुषी व्हाल तुम्हास अष्टपुत्र होतील तसेच चारही पुरुषार्थ प्राप्त होतील शेवटी तुम्ही जीवनमुक्त व्हाल तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल याचवेळी तेथे असंख्य स्त्रीपुरुष जमले ते आनंदाने श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले त्यांना वंदन करू लागले त्यावेळी तेथे असलेला हीनबुद्धीचा ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला सर्व वेदशास्त्रे पुराणे सांगतात की विधिलिखित कधीही टाळता येत नाही मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू येतो मग हा ब्राह्मण त्याच्या प्रारब्धानुसार मरण पावला असता पुन्हा जिवंत कसा झाला त्यावर श्रीगुरू म्हणाले मी सांगतो ते नीट ऐक या ब्राह्मणाला पुढचा जन्म जो येणार आहे त्यातील काही वर्ष आयुष्य या जन्मी त्याला मिळावीत अशी विनंती मी ब्रह्मदेवाला केली व या ब्राह्मणासाठी तीस वर्षे मागून घेतली श्रीगुरूंचे हे शब्द ऐकताच सर्व लोक अक्षरशः आश्चर्यचकित झाले प्रत्यक्ष विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य केवळ श्रीगुरूंच्या ठाई आहे हे पाहून सर्व लोक श्रीगुरूंना वारंवार वंदन करू लागले त्यांचा जय जयकार करू लागले मग सर्वजण श्रीगुरूंना वंदन करून आपापल्या घरी गेले या प्रसंगाने श्रीगुरूंची कीर्ती दहाही दिशांना पसरली मग त्या ब्राह्मण पतीपत्नींनी संगमात स्नान करून श्रीगुरूंची यथासांग पूजा केली मोठा दानधर्म केला श्रीगुरूंची मनोभावे आरती केली ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका यानंतर एक मोठी अद्भुत कथा घडली ती मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील पतिव्रतेचा आचार धर्म या नावाचा अध्याय बत्तीसावा समाप्त झाला श्री गुरुदत्तात्रेअर्पण मस्तू श्री गुरुदेव दत्त अध्याय तेत्तीसावा ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताये नमः नामधारक सिद्ध मुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला तुम्ही यापूर्वी जी कथा सांगितली त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी श्री गुरुंच्या बरोबर गाणगापुरातील मठात आली मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका ऐक श्री गुरु मठात आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती सुवासिनी श्री गुरुंच्या दर्शनाला आली श्री गुरुंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली माझ्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी एका ब्रह्मचाऱ्याने येऊन मला परोपरीने उपदेश केला मग मला चार रुद्राक्ष दिले व ते प्रेताला बांधून प्रेतदहन करावे असे सांगितले त्याचप्रमाणे सुप्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असेही सांगितले अंतकाळी श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी निघून गेला त्या सुवासिनीने असे सांगितले असता श्री गुरु हसून म्हणाले तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे ते मी तुला सविस्तर सांगतो ते लक्षपूर्वक ऐक श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही जो मनुष्य एक हजार रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो अशा मनुष्यास सर्व देव वंदन करतात एक हजार रुद्राक्ष मिळू शकले नाहीत तर एकशे आठ रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी त्या माळेत नवरत्ने गुंफावीत रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहेत ते हातावर दंडावर मस्तकावर धारण करावेत रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे एकमुखी पंचमुखी एकादशमुखी चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात रुद्राक्ष खरे असल तर उत्तमच। तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते या रुद्राक्षांचे महात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे ती सांगतो ती ऐक पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे त्या राजाचा प्रधान सुद्धा अत्यंत चतुर पंडित व विवेकी होता भद्रसेन राजाला एक मुलगा होता त्याचे नाव सुधर्म प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक हे दोघेही मुलगे जन्मताच मोठे शिवभक्त होते अगदी लहानपणापासूनच ते वैराग्यशील होते पाच वर्षाचे असतानाच त्यांना वैराग्य आले त्यांना सुवर्णदींचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत सर्वांगाला भस्म लावित ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते तरी सुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते त्यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी होती एके दिवशी पराशर ऋषी भद्रसेन राजाकडे आले राजाने व प्रधानाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले मग राजाने त्या दोन मुलांच्या पवित्रा पराशरांना दिल्या राजा हात जोडून म्हणाला मुनिवर्य आमच्या या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाहीत हे अगदी विरक्त झाले आहेत रुद्राक्षांवर व भस्मावर यांचे फार मोठे प्रेम आहे हे दोघे सतत शिवधानात रंगलेले असतात अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार याची तुम्हाला मोठी चिंता वाटते पराशरांनी त्या दोन मुलांकडे निरखून पाहिले ते सूर्यचंद्राप्रमाणे तेजस्वी दिसत होते पराशरांनी क्षणभर विचार केला व ते राजाला म्हणाले राजा या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्य दृष्टीने दिसत आहे हे दोघे असे विरक्त का झाले आहेत हे शिवभक्त का झाले व यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ते मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक पूर्वी नंदी ग्रामात एक गणिका राहत होती तिचे लावण्य रूप अप्सरे सारखे होते तिचे वैभव एखादा राजा महाराजाला लाजवेल असे होते असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत ती वेश्या असली तरी थोर पतीव्रता होती तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने सेवा करीत असे तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुकुट व मरकट म्हणजेच कोंबडा व माकड पाळले होते तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते ती त्यांना आपल्या नृत्य शाळेत नृत्य शिकवित असे त्या नृत्य शाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती ती शिवपुराण श्रवण करू लागली कि ते कुकुट व मरकटही लक्षपूर्वक ऐकत असत ती आपल्या हातांनी त्या दोघांना भस्म लावित असे एकदा काय झाले एक, एक शिवव्रती असा मोठा श्रीमंत मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला त्या व्यापाऱ्याच्या हातात पृथ्वी मुलाचे एक रत्नखचित शिवलिंग होते त्याचे ते तेज सूर्य तेजाहून अधिक होते ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला मग त्या शिवव्रती व्यापाराने ती शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले तो तिला म्हणाला तीन दिवस तीन रात्री तुम्हाची धर्मपत्नी म्हणून राहावे त्या काळात दुसऱ्या कोणाचीही सेवा करायची नाही हे लिंग जपून ठेव हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे त्या गणिकेने सर्व काही मान्य केले तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास प्रारंभ केला तो शिवव्रती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष श्रीशंकरच होते त्या गणिकेची सत्व परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लिला केली त्यांच्याच आज्ञेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली वायू वाहू लागला बघता बघता आग सर्वत्र पसरली उठ लवकर नाट्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून त्या शिवव्रती व्यापाऱ्याने त्या गणिकेला जागे केले ती गणिका घाबरून उठली अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या तशाही स्थितीत तिने धावत जाऊन कुकुट मरकटांना सोडविण्याचा प्रयत्न केला पण तेही त्या आगीत जळून गेले मंडपाचा मधला खांबही जळाला त्याला बांधलेले शिवलिंगही फुटून नष्ट झाले थोड्या वेळाने अग्नी शांत झाला त्या शिवव्रती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले माझे दिव्यलिंग कुठे आहे त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली ती छाती बडवून रडू लागली ते लिंग जळून गेले होते तो व्यापारी शोक करीत म्हणाला माझे शिवलिंग नष्ट झाले आता मी माझ्या व्रतनियमामुळे त्या शिवलिंगासाठी माझे प्राण देतो असे म्हणून त्याने अग्नी पेटविला ओम नम शिवाय असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला तीन दिवसांसाठी आपला पती मानले होते दुसऱ्या दिवशीच त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता म्हणून पतिव्रता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली आपली अश्वशाळा गजशाळा प्रासाद या सर्वांचे दान केले मग तिने स्नान करून भस्म लावले शरीरावर रुद्राक्ष धारण केले अंतकरणापूर्वक शिवधान केले व ओम नम शिवाय असे म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली त्याच क्षणी अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले कर्पूर गौर त्रिशूलधारी नीलकंठ गजधर्मचारी गज चर्मधारी पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले त्यांनी त्या गणिकेला वरचेवर झेलले ते स्मित हास्य करीत तिला म्हणाले तुझी माझ्यावरील दृढ भक्ती पाहून मीच व्यापाराचे रूप धारण करून आलो होतो मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर माग त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदाशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाली प्रभो तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा या सर्वांना कैलासपथ प्राप्त व्हावे मला नित्य आपल्या सनिद्ध वास्तव्य करावयास मिळावे मला माझ्या सर्व दासीदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा भगवान शंकर तथास्तु म्हणाले त्याच क्षणी तेथे आलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकास गेले ही कथा सांगून पराशर मुनी भद्र सेनाला म्हणाले राजा आता तुमच्या दोन मुलांविषयी सांगतो हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत हे सतत शिवभजनात दंग का असतात हे सर्वांगाला भस्म का लावतात व रुद्राक्ष धारण का करतात असा तुझा प्रश्न आहे त्याचे उत्तर ऐक हे दोन्ही कुमार पूर्वजन्मी त्या गणिकेचे कुकुट व मरकट होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले होते त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकावयास मिळत असे त्या पूर्व पुण्या ते कुक्कुट मरकट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत हे पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील व शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील हे दोघे कुकुट मरकट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते ती विरक्ती अंशात्मक रूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाली आहे म्हणूनच या ऐश्वर्यात असूनही यांना रुद्राक्ष आवडतात या दोघांचे पूर्वपुण्य अगाध आहे पराश ऋषींच्या या उत्तराने भद्रसेन राजाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला त्यांनी पराशर ऋषींच्या पायावर लोटांगण घातले मग भद्रसेनाने पराशर ऋषींना एक गहन प्रश्न विचारला त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले ते सिद्धमुनी नामदारकास पुढील कथेत सांगणार आहेत अशा रीतीने श्री गुरुचरित्रा मृतातील रुद्राक्ष महात्म्य सुधर्म तारक आख्यान नावाचा अध्याय तेहतीसावा समाप्त झाला श्री गुरुदत्तात्रयर्पण मस्तो श्री गुरुदेव दत्त अध्याय चौतीसावा ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताये नमः श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मण पतीपत्नीला म्हणाले पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्ष महिमा सांगून राजपुत्राचे व प्रधानपुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले त्या ऐकून राजाला अतिशय आनंद झाला पराशर ऋषीच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला मुनिवर्य माझ्या पुत्राचा पूर्वजन्म वृत्तांत तुम्ही सांगितलात गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक हे दोघे कुकुट व मरकट होते त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुन्हाईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत मुनिवर्य आपण त्रिकाल ज्ञानी आहात सर्वत्र आहात तेव्हा माझ्या एकुलत्या ते एका पुत्राचे भविष्य सांगा माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले थोडा विचार केला मग ते राजाला म्हणाले राजा मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी ते सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल याची कल्पना आहे परंतु सत्य काय आहे ते सांगितलेच पाहिजे नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल माझ्या साधनेला दोष लागेल तुझी ऐकण्याची तयारी आहे ना भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारत आहे जे असेल ते सांगा पराशर म्हणाले मग ऐक तर तुझा मुलगा अल्पायुषी आहे तुझ्या पुत्राला बारा वर्षे झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल पराशर ऋषींचे हे शब्द भद्रसेनाला वज्रघातासारखे वाटले ते अनिष्ट वृत्त ऐकून तो बेशुद्ध पडला थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला तो पराशर ऋषींचे चरण धरून विनवण्या करू लागला मुनिवर्य मला या दुःखापासून वाचवा काहीही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा राजाचा तो शोक पाहून पराशरांना त्याची दया आली ते भद्रसेनेला समजावीत म्हणाले राजा असा धीर सोडू नकोस या संकटावर मात करायची असेल तर त्या शूलपाणी शंकराला शरण जा त्याची आराधना कर त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली ब्रह्मदेवाने विश्व निर्माण करावे यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रह्मदेवाला चारही वेदांचा उपदेश केला या चारही वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतःच श्री शंकरांनीच सांगितले आहे त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे या रुद्राध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने परमश्रद्धेने श्रवणपठन करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला ब्रह्मदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला त्या शतरुद्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही सर्व पापे अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व चारही पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे कामक्रोधादी विकारांपासून घडणारी सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्यास सुद्धा यमदूत घाबरतात मात्र या रुद्राचा जप गर्वाने उभे राहून निजून अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाहीत रुद्र म्हणून शिवपूजन करताना शतायुषी होतो मी तुला एक उपाय सांगतो तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल गंडांतर टळेल यासाठी भगवान शंकरांवर दहा हजार रुद्रावर्तनांनी अभिषेक कर शंभर गटांची स्थापना कर त्यात दिव्य वृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलावर सिंचन कर नित्य दहा हजार रुद्रावर्तने कर त्याला तीर्थपाशन करू दे म्हणजे तुझा मुलगा दहा हजार वर्ष जगेल पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले श्री शंकरावर सतत अभिषेक सुरू केला के त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले हे रुद्रानुष्ठान अखंड सात दिवस चालू होते सातव्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुद्ध पडला ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले ब्राह्मणाने दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या त्यावेळी रूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत त्याने यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यावेळी दंडदारी शिवदूत तेथे आले त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला ते पाहून भद्रसेनेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पराशर ऋषींना आनंद झाला ते राजाला म्हणाले राजा आपण जिंकलो तुझ्या पुत्रावरील मृत्यूंचे गंडांतर गेले मग त्यांनी सुधर्माला विचारले बाळा जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का त्यावर सुधर्म म्हणाला एक महाभयंकर काळ पुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता त्याचवेळी चार दिव्य पुरुष धावत आले ते दोघेही शिवशंकरासारखे दिसत होते त्यांनी त्या ते काळ पुरुषापासून माझी सुटका केली हे ऐकताच राजा भद्रसेनासहित सर्वजण भगवान श्रीशंकराचा जय जयकार करू लागले नगरात सगळीकडे आनंद उत्सव सुरू झाला राजाने भरपूर दानधर्म केला सर्व ब्राह्मणांना भोजन व उत्तम दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले पराशर ऋषींना उच्चासनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला त्याचवेळी नारद मुनी तेथे आले राजाने त्यांचा सन्मान करून विचारले मुनिवर्य आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का नारदमुनी म्हणाले मी कैलास लोकी गेलो होतो त्यावेळी यम तिथे वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले असे यमाने विचारले असता वीरभद्र उत्तरला तू भद्रसेनेच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास त्याला दहा हजार वर्षांचे आयुष्य आहे तो, तो सार्वभौम राजा होणार आहे हे तुला माहीत नाही का तू आपल्या मर्यादा का सोडल्यास चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला असता चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला येथे या राजपुत्रास बारा वर्षे आयुष्य आहे असे लिहिले आहे हे खरे मोठेच गंडांतर आहे पण नंतर तेथेच मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा दहा हजार वर्षे राज्य करील असे लिहिले आहे हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून निघून गेला या पराशर ऋषींच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही जिंकले आहे असे सांगून नारद मुनी नारायण नारायण म्हणत आकाशमार्गाने निघून गेले पराशर ऋषींनीही राजाचा निरोप घेतला त्या ब्राह्मण पतीपत्नीला ही भद्रसेन पुत्राची कथा सांगून श्री गुरु नृसिंह सरस्वतीला म्हणाले रुद्रानुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे महात्म्य असे मोठे अद्भुत आहे इतके कथावृत्त सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री गुरुंचे रुद्रावर फार प्रेम आहे श्री गुरु साक्षात रुद्रस्वरूप आहेत म्हणून रुद्राध्यायाने त्यांची पूजा करावी अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रुद्राध्याय महात्म्य या नावाचा अध्याय चौतीसावा समाप्त झाला श्री गुरुदत्तात्रेअर्पण असतो श्री गुरुदेव दत्त अध्याय पस्तीसावा ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्य नमः श्री कुलदेवताय नमः नामधारक सिद्धमुनींच्या पडून म्हणाला स्वामी श्री गुरूंनी त्या ब्राह्मण पतीपत्नीला रुद्राध्यायाचे महात्म्य सविस्तर सांगितले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा श्री गुरुचरित्र ऐकण्यास माझे मन आतुर झाले आहे नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका त्यानंतर एक अपूर्व घटना घडली ज्या स्त्रीचा मृत श्री गुरूंच्या कृपेने जिवंत झाला ती पतिव्रता हात जोडून श्रीगुरूंना म्हणाली स्वामी आता आमची गती काय आमचा उद्धार कसा काय होईल आम्हाला काहीतरी उपदेश करा मला एखादा मंत्र द्या त्यामुळे तुमच्या चरणांचे स्मरण निरंतर राहील त्यावर श्रीगुरू म्हणाले स्त्रियांना मंत्र देण्याची गरज नाही त्यांनी आपल्या पतीची मनोभावे सेवा करावी हेच त्यांचे कर्तव्य आणि हीच त्यांची परमेश्वर उपासना स्त्रियांना कधीही मंत्र देऊ नये त्यांना मंत्रोपदेश दिला तर मोठी संकटे येतात पूर्वी दैत्यगुरू शुक्राचार्यांना याचा अनुभव आला होता त्यावर ती स्त्री हात जोडून म्हणाली स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही असे का म्हणता ते का शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला ते मला सविस्तर सांगा त्या स्त्रीने अशी विनंती केली असता श्रीगुरु म्हणाले त्याविषयीची एक कथाच मी सांगतो ती ऐक पूर्वी देवदैत्यांची सतत युद्धे होत असत दैत्य सैन्य युद्धात पडले की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्राने त्यांना पुन्हा जिवंत करीत असत मग पुन्हा युद्ध सुरू होत असे देवांचा सेनापती इंद्र आपल्या वज्रप्रहाराने दैत्य सेनेला ठार मारत असे शुक्राचार्य लगेच संजीवनी मंत्राने दैत्यांना जिवंत करीत असे मग दैत्य देवसेनेवर हल्ला करीत असत असे सतत घडत होते दैत्यांचा पराभव करणे देवांना कठीण होऊन बसले होते मग इंद्राने कैलास लोकात जाऊन शुक्राचार्यांविषयी तक्रार केली त्यावर तू ताबडतोब जा व त्या शुक्राचार्याला पकडून येथे आण शंकरांनी अशी आज्ञा करताच नंदी धावतच शुक्राचार्यांकडे गेला त्यावेळी शुक्राचार्य ध्यान करीत बसले होते नंदीने त्यांना आपल्या तोंडात धरले व श्री शंकरांकडे आणले शंकरांनी तात्काळ शुक्राचार्यांना उचलले व आपल्या तोंडात टाकून गेले हे समजताच भयभीत झालेले दैत्य आकांत करू लागले कित्येक दिवसांनी शुक्राचार्य मूत्रातून बाहेर पडले व निघून गेले श्री शंकराच्या ते लक्षातच आले नाही पूर्वी त्यांचे नाव शुक्र होते शंकराच्या पोटात त्यांचा उद्धव झाला म्हणून त्यांना भार्गव असे नाव पडले शुक्राचार्य दैत्यांकडे गेले व मंत्राचा प्रयोग करू लागले इंद्रापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला आता यावर काय उपाय करायचा असा विचार करीत तो देवगुरू बृहस्पती यांना भेटला तो बृहस्पतींना म्हणाला गुरुवर्य शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करतो त्यामुळे आम्हाला दैत्यांचा नाश करता येत नाही त्या शुक्राचार्यांसारखे मंत्रसामर्थ्य आपल्याकडे नाही देवांची शक्ती गेली तर ती पुन्हा प्राप्त होत नाही असेच सतत चालू राहिले तर देवांचा संपूर्ण नाश होईल व अवघ्या त्रैलोक्यावर दैत्यांचे राज्य येईल तुम्ही सर्व देवांना पूज्य वंदनीय आहात तुम्ही जर आमच्यावर कृपा केली तर शुक्राचे तुमच्या पुढे काहीही चालणार नाही तो तुमची बरोबरी करू शकणार नाही इंद्राने अशी प्रार्थना केली असता देवगुरु बृहस्पती इंद्राला म्हणाले देवेंद्रा यावर एकच उपाय आहे शुक्राचा तो संजीवनी मंत्र षटकर्णी केला असता शुक्राचे काही एक सामर्थ्य राहणार नाही आता आपल्यापैकी एखाद्यास विद्यार्थी म्हणून ब्राह्मण रूपात शुक्राकडे पाठवावे तो आत्मसंरक्षणासाठी संजीवनी मंत्र शिकेल त्यावर इंद्र म्हणाला तुमचा पुत्र कच आहे त्यालाच विद्या अभ्यासाच्या निमित्ताने शुक्रांकडे पाठवावे तो शुक्राचार्यांची मनोभावे सेवा करील व मोठ्या युक्तीने त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवेल असे झाले तर फारच छान होईल इंद्रांची ही योजना बृहस्पतींना एकदम पसंत पडली त्यांनी कचाला बोलावून सांगितले तू विद्यार्थी म्हणून शुक्राचार्यांकडे जा त्यांच्यापुढे देवांची खूप निंदा कर मी देवांना कंटाळून आपणास शरण आलो आहे माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करा असे बोलून त्यांची मनोभावे सेवा कर त्यांना प्रसन्न करून घे व त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवून लगेच परत ये कचाने ते मान्य केले मग तो बृहस्पतींना व इंद्रादी देवांना वंदन करून शुक्राचार्यांकडे गेला व हात जोडून नम्रपणे त्यांच्या पुढे उभा राहिला शुक्राचार्यांनी नी त्याची नीट विचारपूस केली असता तो म्हणाला मी ब्राह्मण पुत्र आहे मी आपली कीर्ती ऐकून विद्या अध्ययनासाठी आपणा शरण आलो आहे माझा कृपया स्वीकार करावा मी आपली मनोभावे सेवा करीन माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा त्यावेळी शुक्राचार्यांची एकुलती एक लाडकी कन्या देवयानी तेथेच होती ती आपल्या वडिलांना म्हणाली बाबा हा ब्राह्मण कुमार चांगला विद्यार्थी दिसतो आहे याचा तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा व त्याला विद्या शिकवावी देवयानी कचाकडे निरखून पाहत होती तरुण अत्यंत रूपवान असलेला कच दुसराच मदन आहे असे देवयानीला वाटले हाच आपला पती व्हावा असे तिला मनोमन वाटत होते शुक्राचार्यांनी कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारले कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहून विद्या अध्ययन करू लागला दैत्यांना मात्र हा कच्छ देवांच्याकडून संजीवनी विद्या मिळवण्यासाठीच आला आहे आता याला जर संजीवनी विद्या मिळाली तर आपल्यावर मोठे संकट येईल असेच वाटत होते त्यामुळे सगळे दैत्य मोठ्या काळजीत पडले काहीही करून संधी मिळताच याला ठार मारावयाचे असे त्यांनी ठरविले लवकरच तशी संधी त्यांना मिळाली एके दिवशी कच्छ काही दैत्यांच्या बरोबर समिदा आणण्यासाठी वनात गेला तेथे दैत्यांनी त्याला ठार मारले व स्वतःच समिदा घेऊन परत आले इकडे कच कुठे दिसेना म्हणून देवयानी अस्वस्थ बैचेन झाली कच्छ परत आल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असे ती शुक्राचार्यांना म्हणाली कचाला दैत्यांनी ठार मारले आहे हे शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले त्यांनी देवयानीच्या हट्टास्तव संजीवनी मंत्राचा जप करून त्याला जिवंत केले मग कच आश्रमात परत आला असेच काही दिवस गेले एके दिवशी कच वनात गेला असता पुन्हा एकदा टपून बसलेल्या दैत्यांनी त्याला ठार मारले त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले व ते दहाही दिशांना फेकून दिले संध्याकाळ झाली सूर्यास्त झाला कच कुठे दिसत नव्हता त्यामुळे शोकाकुल झालेली देव्याने पित्याला म्हणाली हे तात माझा प्राणसखा आहे काहीही करून त्याला परत आणा नाहीतर मी विष प्राशन करून प्राणत्याग करीन आपल्या कन्येच्या हट्टास्तव शुक्राचार्यांनी पुन्हा संजीवनी मंत्राचा जप करून कचाला जिवंत केले कच घरी परत आला त्याला पाहताच देवयानीला आनंद झाला असेच आणखी काही दिवस गेले दैत्य मोठ्या काळजीत पडले काही केल्या हा कच मरत नाही याला ठार मारले असता आपले गुरु स्वकन्येवरील प्रेमामुळे याला पुन्हा पुन्हा जिवंत करतात असा विचार करून मग दैत्यांनी एक भयंकर कृत्य केले त्यांनी कचाला बाहेर नेऊन ठार मारले शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय होती म्हणून दैत्यांनी कचाच्या हाडांचेही चूर्ण करून ते जाळून त्याचे भस्म तयार केले व ते मद्यात चांगले मिसळून ते शुक्राचार्यांना प्यायला दिले आता काही झाले तरी कच जिवंत होणार नाही या विचाराने सगळे दैत्य आनंदित झाले कच दिसेना म्हणून देव्याने रडू लागली त्याला परत आणा असा पित्याला आग्रह करू लागली शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले दैत्यांच्याच कार्यस्थानामुळे कच आता आपल्या पोटात आहे आता संजीवनी मंत्राने त्याला जिवंत करणे शक्य नाही कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत केले तर तो आपले पोट फाडून येणार म्हणजे आपणास मृत्यू येणार त्यांनी देवयानीला परिस्थितीची जाणीव करून दिली व कच आता जिवंत होणार नाही असे सांगितले त्यावर देवयानी म्हणाली तुम्ही मरण पावलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करता मग तुम्हाला स्वतःच्या मृत्यूची भीती का वाटते त्यावर तिला समजावीत शुक्राचार्य म्हणाले हे बाळा संजीवनी मंत्र फक्त मलाच येतो तो मी इतरांना सांगितला तर त्याचा प्रभाव नाहीसा होईल अशा परिस्थितीत मी काय करणार थोडा विचार करून देवयानी म्हणाली तो मंत्र मला द्या कचाला जिवंत करताना जर तुम्हाला मृत्यू आला तर मी त्या मंत्राने तुम्हाला जिवंत करीन शुक्राचार्य म्हणाले स्त्रियांना मंत्र देऊ नये अशी शास्त्राची आज्ञा आहे पतिसेवा हाच स्त्रियांसाठी मंत्र आहे त्यांनी मंत्रजप करू नये त्यांनी मंत्रजप केला तर मोठा अनर्थ घडतो त्या मंत्राचे सामर्थ्य कमी होते म्हणून मी तुला संजीवनी मंत्र देऊ शकत नाही हे ऐकताच देव्यानीला राग आला ती म्हणाली असे असेल तर तुमचा मंत्र तुमच्यापाशी घेऊन बसा मी कचाशिवाय एक क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही आता मी प्राणत्याग करते अतिक्रोधाने असे बोलून ती एकाएकी बेशुद्ध पडली शुक्राचार्यांची देवयानीवर अतिमाया होती ते द्रवले त्यांनी तिला सावध केले समजाविले व तिला संजीवनी मंत्र सांगितला शुक्राचार्य देवयानीला मंत्र सांगत असता त्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो लक्षपूर्वक ऐकला आणि पूर्ण लक्षात ठेवला त्या मंत्राच्या सामर्थ्याने तो शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर आला देवयानीने मंत्र जपून शुक्राचार्यांना जिवंत केले कचाने तो मंत्र तीन वेळा म्हणून लक्षात ठेवला ज्या कार्यासाठी तो आला होता ते त्याचे कार्य झाले होते मग तो शुक्राचार्यांच्या पाया पडून म्हणाला गुरुदेव तुमच्या कृपेने मला सर्व विद्या प्राप्त झाल्या पण येथील दैत्य माझा द्वेष करतात व मला ठार मारतात म्हणून मी येथे राहणे योग्य नाही मी आता परत जातो शुक्राचार्यांनीही मोठ्या आनंदाने त्याला निरोप दिला कच्छ जाऊ लागला तेव्हा देव्याने त्याचा हात पकडून म्हणाली माझे तुझ्यावर प्रेम आहे माझा पत्नी म्हणून तू स्वीकार कर कच्छ म्हणाला देव्यानी तू गुरुकन्या आहेस म्हणजे तू माझी बहीण ठरतेस शिवाय तू संजीवनी मंत्र पित्याकडून घेऊन मला पुनर्जन्म दिला आहेस म्हणजे एका अर्थाने तू माझी माता ठरतेस म्हणून तू हा अयोग्य विचार मनातून काढून टाक मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही माझा हात सोड मला जाऊ दे कचाचे हे शब्द ऐकताच देव्यानी अतिशय संतापली तिचा मोठाच अपेक्षाभंग झाला होता त्या रागाच्या भरात तिने कचाला शाप दिला तुला मिळालेली संजीवनी विद्या ती तात्काळ विसरशील निराशा केलीस तुला मिळालेली विद्या व्यर्थ जाईल त्यावर कच म्हणाला तू मला व्यर्थ शाप दिलास मीही तुला सांग कोणीही ब्राह्मण तुला वरणार नाही तुझा विवाह ब्राह्मणेतर पुरुषाशी होईल तुझ्या पित्याने तुला संजीवनी मंत्र दिला खरा पण तो षटकर्णी झाल्यामुळे यापुढे तो निष्फळ ठरेल असा देवयानीला प्रतिशाप देऊन कच्छ स्वर्गलोकास गेला इंद्रासह सर्व देवांना मोठा आनंद झाला ही कथा सांगून श्री गुरु त्या स्त्रीला म्हणाले पतीसेवा हाच महा स्त्रियांच्यासाठी महामंत्र आहे स्त्रियांना मंत्र देऊ नये त्यांनी व्रतोपासना करावी तसेच त्यांनी पतीसेवा करावी त्यावर ती स्त्री म्हणाली स्वामी तुमचे वचन प्रमाण तुम्ही सांगाल तसे आम्ही करू जो गुरुच्या आज्ञेनुसार वागत नाही तो नरकात जातो आता मी कोणते व्रत करू ते मला सांगा अशी तिने विनंती केली असता गुरुंनी तिला एक व्रत सांगितले श्री गुरु म्हणाले तुला जे व्रत मी सांगणार आहे ते व्रत सुतांनी ऋषींना सांगितले होते ते व्रत म्हणजे सोमवार व्रत हे शिव उपासनेचे व्रत स्त्री पुरुष तरुण तरुणी सर्वांनी करावे भगवान श्री शंकराच्या आराधनेने हे सोमवार व्रत केले असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्रांनी भगवान श्री शंकराची उपवास करावा विधवा स्त्रीनेही हे व्रत करावे याविषयी स्कंद पुराणातील एक कथा सांगतो ही कथा श्रवण केली असता असाध्य होते सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका श्री गुरुंनी त्या ब्राह्मण पत्नीला एक प्राचीन कथा सांगितली तीचं कथा मी तुला सांगतो ती लक्षपूर्वक ऐक एक एकदा सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत कोणते तेव्हा सुत म्हणाले भगवान सदाशिवाचे सोमवार व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे भगवान शिवाची भक्ती स्वर्ग व मोक्ष देणारी आहे जर प्रदोषादी गुणांनी युक्त अशा सोमवारी शिवपूजन केले तर त्याचे महात्म्य अधिक आहे जे केवळ सोमवारी शिवपूजा करतात त्यांना इहपर लोकी दुर्लभ असे काहीच नाही सोमवारी उपवासपूर्वक पवित्र अंतकरणाने भगवान सदाशिवाची पूजा करावी ब्रह्मचारी गृहस्थ कन्या अथवा विधवा अशा कोणीही भगवान शिवाची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात याविषयी एक कथा सांगतो ती श्रवण केली असता मोक्ष प्राप्ती होते श्रवणार्थीच्या मनात शिवभक्तीची इच्छा निर्माण होते ही कथा स्कंद पुराणात आली आहे ती अशी पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक थोर गुणवान धर्मशील राजा होता तो महापराक्रमी व न्यायप्रिय होता तो भगवान विष्णूंचा व शंकराचा परमभक्त होता त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी झाली ती मुलगी जन्मास येताच एका विद्वान ज्योतिषाने तिचे भविष्य वर्तविले तो ज्योतिषी म्हणाला राजा आपली कन्या नावाने प्रसिद्ध होईल ही पार्वतीप्रमाणे मंगल दमयंतीप्रमाणे सुंदर सरस्वतीप्रमाणे सर्व काळ निपुण व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल ही आपल्या पतीसह दहा हजार वर्ष सुख भोगेल हिला आठ पुत्र होतील पण याच वेळी दुसऱ्या एका ज्योतिषाने भविष्य सांगितले हिला चौदाव्या वर्षी वैधव्य येईल हे अशुभ भविष्य ऐकून राजाला अत्यंत दुःख झाले सीमंती हळूहळू मोठी होऊ लागली तिला आपल्या मैत्रिणींकडून आपल्या भावी वैधव्याची वार्ता समजली तेव्हा दुःखी झालेल्या तिने याज्ञवल्के ऋषींची पत्नी मैत्रेयी ही। हिला विचारले अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी कोणते बरे व्रत करावे तेव्हा मैत्रेयी म्हणाली तू शिवपार्वतीला शरण जा जेणेकरून कितीही संकट आली तरी त्यातून तू मुक्त होशील अगदी महाभयंकर संकट आले तरी शिवपूजा सोडू नकोस त्याच्या प्रभावाने तू संकट मुक्त होशील तू सोमवार व्रत सुरू कर त्या दिवशी उपवासपूर्वक शिवपूजन करावे गौरीहराची शांतचित्ताने पूजा करावी अभिषेक करावा असे केल्याने सौभाग्य अखंड राहते सदाशिवाला नमस्कार केला तर चारही पुरुषार्थ सिद्धीला जातात शिवनामाचा जप केला असता सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते तू हे व्रत कर तुझे कल्याण होईल करीने मैत्रियीच्या उपदेशानुसार सोमवारचे व्रत सुरू केले काही दिवसांनी निषद देशाचा राजा इंद्रसिंग याच्या चंद्रागत नावाच्या पुत्राशी सिमंतिनीचा मोठ्या थाटात विवाह झाला विवाहानंतर काही दिवस चंद्रागत सीमंतिनीच्या माहेरीच राहिला एके दिवशी जलक्रीडा करण्यासाठी तो यमुनेवर गेला परंतु अकस्मात नाव उलटून चंद्रागत नदीत बुडाला या दुर्घटनेमुळे सर्व लोक दुःख सागरात बुडाले चित्र दुःखाने वेडाच झाला सीमंतिनीवर तर तो वज्रघातच होता पतिनिधनामुळे दुःखाकुल झालेल्या सीमंतिनीने अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला परंतु वडिलांनी तिची समजूत घालून अग्निप्रवेश करण्यापासून परावृत्त केले सीमंतीने आता वैधव्य जीवन जगू लागली मैत्रियीने सांगितलेले सोमवार व्रत तिने अत्यंत श्रद्धेने निष्ठेने वैधव्य अवस्थेतही सुरू ठेवले अशा प्रकारे केवळ चौदाव्या वर्षी दारुण दुःख प्राप्त झालेली सीमंतीने भगवान सदाशिवाचे सतत स्मरण करू लागली इकडे पुत्र शोकाने वेड्या झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या शत्रूने बळकाविले व इंद्रसेनाला पत्नीसह कारागृहात कोंडले किडे चंद्रागत यमुनेच्या डोहात बुडाला तो खाली खाली गेला तेथे त्याला नागकन्या जलक्रीडा करीत असलेल्या दिसल्या चंद्रागदाला पाहून आश्चर्यचकित झालेल्या नागकन्यांनी त्याला पाताळ तक्षक नागाकडे नेले तक्षकाने त्याची मोठ्या प्रेमाने विचारपूस केली तेव्हा चंद्रागत म्हणाला पृथ्वीवर निषद नावाचा प्रसिद्ध देश आहे त्या देशात पुण्यश्लोक नलराजा होऊन गेला त्याचा पुत्र इंद्रसेन त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आहे माझे नाव चंद्रागत मी माझ्या विवाहानंतर पत्नीच्या माहेरी काही दिवस राहिलो होतो एके दिवशी यमुनेत मी जलक्रीडा करीत असता पाण्यात बुडालो नाग स्त्रियांनी मला येथे आणले आहे आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केल्यामुळे मी धन्य झालो आहे त्यावर तक्षक म्हणाला राजपुत्रा तू घाबरू नकोस धीर धर मला सांग तू कोणत्या देवाची आराधना करतोस चंद्रागत म्हणाला विश्वात्मा उमापती भगवान श्री शिवांची मी सदैव पूजा करतो चंद्रागदाचे हे शब्द ऐकताच तक्षक आनंदित झाला तो म्हणाला राजपुत्रा तुझे कल्याण असो मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू इतक्या लहानपणी शिवतत्व जाणतोस यामुळे मला फार आनंद झाला आहे आता तू इथेच राह येथे मृत्यूची भीती नाही रोग नाही कसलीही पीडा नाही येथे तू सुखाने राहा व सर्व सुखांचा उपभोगे चंद्रगत हात जोडून म्हणाला नागराज माझा विवाह झालेला आहे माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक, एक पुत्र आहे माझ्या मृत्यूमुळे ते शोकाकुल झाले असतील त्यामुळे सुख उपभोगत राहणे योग्य नाही मला सत्वर मनुष्य लोकात पोचवावे अशी मी आपणास प्रार्थना करतो त्याची प्रार्थना ऐकून प्रसन्न झालेला नागराज म्हणाला राजपुत्रा तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यापुढे प्रकट होईन असे सांगून त्याने चंद्रागदाला एक दिव्य घोडा दिला त्याशिवाय अनेक रत्नालंकार व दिव्य वस्त्रे भेट म्हणून दिली चंद्रागत त्या घोड्यावर स्वार होऊन यमुनेच्या बाहेर आला त्याच्याबरोबर दोन नागकुमारही होते चंद्रागत यमुनेच्या काठावर आला त्यावेळी सिमंती आपल्या मैत्रिणीसह तेथे आली होती चंद्रागदाला पाहून ती गोंधळलीच ती विचार करू लागली हा कोण बरे असावा इच्छारूपी राक्षस तर नसेल तिला तो आपल्या पतीसारखा वाटला पण छे माझे पती तर पाण्यात बुडून पुष्कळ दिवस झाले ते कसे बरे येतील पण राहून राहून त्याला पाहताना तिला संकोच न वाटता एक प्रकारची खात्री वाटू लागली याच वेळी सीमंतिनीला पाहून चंद्रागत विचार करू लागला हिला मी पूर्वी कधीतरी पाहिले असावे मग घोड्यावरून उतरून तो तिच्याजवळ जाऊन विचारपूस करू लागला तेव्हा सीमंतिनीची सखी म्हणाली हिचे नाव सीमंतिनी ही निषेधाधिपती इंद्रसेनाची सून चंद्रागदाची पत्नी व महाराज चित्रवर्म्याची मुलगी आहे दुर्दैवाने हिचा पती या नदीत बुडाला वैदव्य दुःखाने ही फार खचली आहे या गोष्टीला आता तीन वर्षे झाली आज सोमवार आहे म्हणून ही येथे स्नान करण्यासाठी आली आहे हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूच्या तुरुंगात पडले आहेत असे असताना सुद्धा ही राजकन्या प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने शिव पार्वतीची पूजा करते मग सिमंतिनीने चंद्रागदाला विचारले आपण माझी माहिती विचारलीत पण आपण कोण ते कळले नाही आपण कोणी गंधर्व किंवा देव आहात की कोणी मायावी सिद्ध साधू किन्नर आहात आपण मला आपत जनासारखे वाटता आपण कोण आहात असे तिने विचारले व पतीच्या आठवणीने ती शोकाकुल झाली चंद्रागदालाही अतिशय दुःख झाले पण आपल्या दुःखावर आवर घालून तो म्हणाला मी तुझ्या पतीला पाहिले आहे माझे नाव सिद्ध असे आहे तुझ्या व्रताच्या प्रभावाने तुझा पती नक्की परत येईल तो माझा मित्र आहे तीन दिवसांनी तो तुला भेटेल तू तु चिंता व दुःख करू नकोस चंद्रागदाच्या या बोलण्याने सीमंतीने अधिकच शोक करू लागली तिला मनोमन वाटत होते हाच आपला पती असावा पण तिने पुन्हा विचार केला छे हे शक्य नाही पाण्यात बुडालेला आपला पती परत कसा येणार खोटी अशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही पण मैत्रेयीने सांगितल्याप्रमाणे मी सोमवार व्रत तर करीतच आहे भगवान शंकर प्रसन्न झाले तर काहीही अद्भुत होऊ शकते असा ती विचार करीत होती त्याचवेळी चंद्रागत घोड्यावर बसून आपल्या राज्यात गेला नदीत बुडालेल्या चंद्रागत घोड्यावर बसून परत आला आहे व त्याला तक्षकाचे सामर्थ्य लाभले आहे हे समजताच भयभीत झालेल्या शत्रूने चंद्रागदाला त्याचे राज्य सन्मानपूर्वक परत दिले त्याच्या माता पित्यांची सुटका केली आपला पुत्र परत आला आहे हे समजताच इंद्रसेनाच्या डोळ्यांवाटे आनंदाश्रू वाहू लागले सर्व नागरिक मंत्री पुरोहित चंद्रागदाला सामोरे गेले इंद्रसेनाने चंद्रागदाला पोटाशी धरले चंद्रागदाने माता पित्यांना व इतर सर्वांना वंदन केले मग त्याने राज्यसभेत बसून आपली पहिल्यापासून सर्व हकीकत सविस्तर सांगितली ती ऐकून इंद्रसेनाला अतिशय आनंद झाला आपल्या सुनेने सौभाग्य प्राप्तीसाठी सोमवार व्रत करून भगवान शंकराची आराधना केली त्याचेच हे फळ आहे याबद्दल इंद्रसेनाची खात्री पटली त्याने लगेच ही शुभवार्ता आपल्या दूताकर्वी चित्रवर्म्याला कळविली ही अमृत वार्ता ऐकून राजा चित्रवर्माच्या आनंदास पारावर राहिला नाही त्याने सीमंतीला वैदव्यचिन्हे टाका टाकावयास लावली मग त्याने आपल्या राज्यात मोठा आनंद उत्सव साजरा केला प्रत्येक जण सीमंतिनीच्या सदाचाराची प्रशंसा करू लागला मग चित्रवर्म्याने इंद्रसेनाकडे आपला दूत पाठवून त्याला पुत्रासह घेऊन आपल्या नगरात येण्याची विनंती केली इंद्रसेन आपल्या वराडासह चित्रवर्म्याकडे आला मग सीमंतिनी व चंद्रागद यांचा पुन्हा विवाह झाला चंद्रागदाने तक्षकाकडून आणलेले मानव दुर्लभ अलंकार सीमंतिनीला दिले कल्पवृक्षांच्या पुष्पमालांनी सीमंतीनी अधिकच सुंदर दिसू लागली त्यावेळी तिच्या आनंदाला काही सीमाच राहिली नाही मग शुभ मुहूर्तावर इंद्रसेन चंद्रागत व सीमंतीनी आपल्या नगरात परत आले त्याने चंद्रागदाला राजसिंहासनावर बसविले व राज्याभिषेक केला पुढे चंद्रागदाने सीमंतीनीसह दहा हजार वर्षे सर्व सुखांचा उपभोग घेत राज्य केले त्यांना आठ पुत्र व एक कन्या झाली सीमंतीही भगवान महेश्वराची आराधना करीत आपल्या पतीसह सुखाने राहू लागली तिने सोमवारच्या प्रभावाने आपले गेलेले सौभाग्य परत मिळविले श्री गुरु ही कथा सांगून त्या पत्नीला म्हणाले सोमवार व्रताचा प्रभाव हा असा अद्भुत आहे तुम्ही हेच व्रत करा श्री गुरूंची आज्ञा प्रमाण मानून त्या पतीपत्नी सोमवार व्रत केले पुढे त्यांना पाच पुत्र झाले ती दोघे दरवर्षी संगम स्थानी श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येऊ लागली सरस्वती गंगाधर म्हणतात त्रयमूर्ती नृसिंह सरस्वती माझे वंश परंपरागत स्वामी आहेत म्हणून लोक हो तुम्ही सुद्धा निसंदेह हो, श्री गुरु चरणांची सेवा करा श्रीगुरु आपल्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होतात हे त्रिवार सत्य आहे साखरेच्या गोडीला दुसरी कोणती उपमा द्यायची हातावरील कंकण पाहाव्यास आरचा कशाला लोक हो तुम्ही श्री गुरूंची सेवा करा तुमच्या सर्व मनकामना त्वरित पूर्ण होतील श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनु आहे त्याचे श्रवण पठन केले असता सर्व काही साध्य होते अंतिम मोक्षही प्राप्त होतो अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कच्छ देवयानी कथा सोमवार व्रत सीमंतीने आख्यान नावाचा अध्याय पस्तीसावा समाप्त झाला श्री दत्तात्रेय अर्पण मस्तो ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ